राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर तब्बल 1.5 महिन्यांनी शरद पवार जे आहेत ते आपल्या गोविंदबाग निवासस्थानी आलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून अनेक भागातून कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने येत आहेत। आज सकाळपासून कार्यकर्त्यांचा ओघ जो आहे तो पवारसाहेबांच्या गोविंदबाग निवासस्थानी पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काही सोलापूर जिल्ह्यातून आलेत आणि काही पुणे जिल्ह्यातील आहेत। याशिवाय आज सकाळी सांगली, कोल्हापूर, सातारा या भागातल्या देखील मोठ्या कार्यकर्त्यांनी या गोविंदबागात पवारसाहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना समर्थन व्यक्त केलेलं आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूयात। काय सांगाल, आज तुम्ही पवारसाहेबांना भेटायला आले, काय भावना आहेत? सकाळपासूनच पवारसाहेबांना भेटायला सबंध महाराष्ट्रातून विविध भागातून या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते म्हणजे या ठिकाणी 82 वर्षाचा साहेबांचा बरोबरचा जुन्या काळात काम केलेले देखील लोक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि वडीलधारी मंडळी आहेत। त्याचबरोबर तरुण युवक पण या ठिकाणी साहेबांना सकाळपासूनच गाठीभेटी घेत आहेत। पवारसाहेब सकाळपासून शेणामातीपासून ते फार पेरणींपर्यंत चौकशी करत आहेत सर्व शेतकऱ्यांची आणि पावसाचा पूर्णपणे साहेब अंदाज घेत आहेत। म्हणजे आम्हाला तरुण लोकांना आश्चर्य वाटतंय की आम्ही थकतो काम करून, परंतु पवारसाहेब कसं काय थकत नाही, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 11-12 पर्यंत साहेब काम करतात, आश्चर्य वाटतंय। राष्ट्रवादी 1.5 महिन्यांपूर्वी फूट पडली, अजितदादा भाजपसोबत गेलेत, कसं बघताय या घटनांकडे सर? मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे त्या गोष्टीसाठी बोलण्यासाठी, परंतु आमच्यासाठी पवार परिवार हाच आमचा पवार परिवार आहे आणि पवारसाहेब सांगतील तीच दिशा आणि पवारसाहेब सांगतील तोच आदेश असतो आमच्याकडे आणि आम्ही सर्वजण एकत्र कुटुंबात आहोत, दादा, ताई, साहेब सगळे आम्ही एकच मानतो। कार्यकर्ते एकच मानतायत, पण अजून सोलापूर जिल्ह्यातले काही पदाधिकारी आहेत, कशासाठी आलात तुम्ही, नेमकं काय प्रयोजन आहे? पवारसाहेबांनी तुम्हाला भेटीचं निमंत्रण दिलं, नेमकं काय प्रयोजन? आज आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय काका साठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदचे काही सदस्य भाजपचे हे प्रवेश करणार आहेत। साहेबांनी कालच्या कार्यक्रमात तो नियोजन होता, पण साहेबांचा दौर अचानक लांबल्यामुळं काल तो प्रवेश होऊ शकला नाही। मग साहेबांनी पुन्हा निरोप पाठवले की आज प्रवेश करून घेऊया। आपण म्हणता त्याप्रमाणे फूट पडल्यानंतर पण साहेब ॲक्टिव्हली जे फिरत आहेत आणि साहेबांनी जो आपला जो जुना करारेबान आणि जुन्या कामाची पद्धती कायम ठेवलेली आहे हे बघितल्यानंतर असं वाटतं की काही घडलंच नाही आणि कालच्या साहेबांच्या स्वागताला जो अभूतपूर्व प्रतिसाद सोलापूरला जो मिळाला आहे, म्हणजे मागच्या 2019 विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पण देखील त्यावेळेस काकासाठी जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी जो पहिली सभा साहेबांची त्या दौऱ्या त्या दरम्यानची सोलापूरला झाली आणि काकासाठींनी केलेलं नेटकं नियोजन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या सभेला जो प्रतिसाद मिळाला होता त्याच्याने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला होता आणि खऱ्या अर्थाने आम्ही म्हणतो की पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही काल, कारण काल साहेबांनी झंझावाती दौरा केलेला आहे। काही भाजपचे जुने पदाधिकारी, नेते ते इच्छुक आहेत प्रवेशाला, त्याचप्रमाणे साहेबांनी प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून जे त्यांच्या भावना जाणून घेतल्या, वाटेत जात असताना ते म्हणजे कॅनलला बघून थांबणं, ते पाणी कुठून येतं, शेतीमध्ये काय पीक आहे, शेतीच्या पिकावर कुठला रोग पडला आहे, त्या कुठलं औषध पाहिजे, त्याला कुठली फवारणी पाहिजे, इथंपर्यंत बांधावरच्या शेतकऱ्यांपर्यंत थेट पोचणारा आमचा नेता, त्या नेत्याकडे बघितल्यानंतर एवढंच वाटतं की आपल्यासोबत पवारसाहेबांचे जुने सहकारी आहेत, तुम्ही काय सांगाल, कधीपासून पवारसाहेबांसोबत आहात? मी गेली 50 वर्ष साहेबाबरोबर आहे, यस काँग्रेस होती त्यावेळीपासून साहेबांच्या बरोबर मी काम करतो आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत त्यांच्याबरोबर आहे। गेल्या 50 वर्षामध्ये ज्या ज्यावेळी मी साहेबाला भेटलो त्यावेळी मला ताबडतोब भेट देणार आणि काय अडचण असेल, काम असेल सांगितलं की पटकन साहेब करतात। साहेबांचा स्वभाव असा आहे की सामान्यातला सामान्य माणूस जरी साहेबाला भेटला, फोनवर बोलला, तरी त्याच्याबरोबर साहेब बोलतात, त्याच्यामुळं साहेब सर्वांना आपले वाटतात। काल सोलापूर जिल्ह्यामध्ये साहेबाचं एवढं प्रचंड स्वागत केलं लोकांनी, कारण काल साहेबाच्या प्रयत्नातून काल IT पार्कची सुरुवात सोलापूरमध्ये केलेली आहे, त्याच्यामुळं पुढील 10 वर्षामध्ये सोलापूर शहर आणि जिल्हा हे फार मोठे कायापलट दिसून येते। हे साहेब जिथं जातील तिथं काही ना काही करतात। काल सकाळी त्यांचा दौरा 10:00 सुरू झाला विमानतळापासून, ते रात्री साहेब 9:00 अकलूजमधून गेले, म्हणजे दिवसभर फिरणे, लोकांना भेटणे, रस्त्यावर एक
पाच लोकं जर झेंडा घेऊन उभारली तर साहेब गाडी उभा करून भेटत होते. म्हणजे हे सर्वसामान्यचे नेते आहेत आणि आत्ता जे काय काय घटना घडल्या दीड महिन्याखाली महिन्याखाली तर त्याचा परिणाम साहेबावर काही नाही. साहेबाच्या मागं सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येनं आहे. आता काही लोक आमच्या जिल्ह्यातील बोरगाव अकलूजवळ बोरगाव म्हणणं आहे तेथील आता 20 गाड्या घेऊन जवळजवळ 100 लोक रवी पाटील म्हणून तिथले कार्यकर्ते आहेत. ते भाजपमध्ये उपाध्यक्ष होते. ते आता पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये आत्ता थोड्या वेळात साहेब त्यांना प्रवेश देणार आहे. हेच विचारायचं आहे की गेली दीड महिन्यांपूर्वी जे सत्तानाट्य घडलं किंवा संघर्ष घडला राष्ट्रवादीमध्ये, राष्ट्रवादीत सत्ता संघर्ष होत असताना तुम्ही मात्र भाजपची लोकं राष्ट्रवादीमध्ये आणण्याचं यशस्वी ठरलं आहे. काय नेमकं काय ट्रिक वापरली तुम्ही त्यामध्ये? नाही आता कसं आहे, सगळ्या पक्षामध्ये असंतोष थोडा तरी असतो. कारण काय लोकांना न्याय मिळालेला नसतो, काय लोकांना पदं मिळालेली नसतात, त्याच्यामुळं लोक नाराज होत असतात. सगळेच लोकांना पदं नाही दिली तर कुणी नाराज होणार नाही असं फारसं नसतं. आणि सत्तेतला पक्ष आहे भाजप, सत्तेतला पक्ष आहे आणि त्याच्यातून तुम्ही पण त्यांच्यावर ज्या लोकांवर अन्याय झाला काय माजी आमदार काय प्रमुख कार्यकर्ते त्याच्याशी साहेब संपर्क साधतात आणि त्यांना सांगतात, त्याप्रमाणे मग ते लोक आपले राष्ट्रवादीत यायला तयार आहे. सोलापूर जिल्ह्यात ही स्ट्रिक्ट वापरली जाते कारण जे भाजपमध्ये नाराज आहेत त्यांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे किंवा राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांचं मन मिळवायचा प्रयत्न होतो. परवाची पुण्यात बैठक झाली दादांमध्ये साहेब किंवा जयंत पाटील यांची गुप्त बैठक आहे, तेव्हापासून जे दादा कुठेच दिसले नाहीत, माध्यमांसमोर आले नाहीत, कसं वागतं या घटनांकडं? परत मनोमिलन किंवा समजूत घालण्याचा प्रयत्न होतो आहे असं वाटतं की काय त्याच्यातून काय समजलेलं नाही. पण काल साहेबांनी खुलासा केला, बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले. साहेब म्हणले मी त्यांना, माझा ते पत्नी आहे, मी त्यांना बोलावलं, बोलवू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो असं उत्तर दिलं. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही आहे? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कार्यकर्ते आहेत तिथे गंभीर. निवडणुकांसाठी काय संदेश दिला साहेबांनी? निवडणुका काय लागतील का नाही शंका आहे, कारण आता जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका असं का वाटतं जवळजवळ, कारण वाटचालच हुकुमशाहीची दिसते ना, त्याच्यामुळं निवडणुका होतील का सांगता येत नाही. आणि त्यांना समजा झेडपी महापालिका नगरपालिका लावली तर त्यांना यश मिळेल असं वाटत नाही. म्हणजे त्याच्यामुळं त्यांनी निवडणुका लावत नाही. त्यांनी ज्यावेळी 24 लोकसभा होईल त्यावेळी त्यांना बहुमत मिळालं तर निवडणुका लावतील, अन्यथा नाही अशी स्थिती आहे. निश्चितपणे ज्यावेळेस भाजपला बहुमताचा कौल दिसेल त्यावेळी निवडणुका लागतील, मात्र आम्ही राष्ट्रवादीसोबत पवारसाहेबांसोबत खंबीरपणे उभे आहोत असंच मत या सोलापूरच्या आणि पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. कॅमेरामन अमोल श्रीनिवासन मोरे मुंबई तक.